तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर अशी मसाला भरलेली कारली तयार झालेली आहेत. चला तर मग आपण पाहूया. मी इथे 1/2 किलो छोटी छोटी कारली आणलेली आहेत, स्वच्छ धुवून धुवून घेतलेली आहेत, एकदम कोवळी आहेत. त्यानंतर त्या कारल्यांचं वरचं जे असं टोकदार भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे, टाकलेला आहे आणि असं सपाट केलेलं आहे. त्याचबरोबर मी त्याला मधून चीर मारून आतमधलं सगळं काढून टाकलेलं आहे आणि आतून मीठ लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एका छोट्या कुकरमध्ये खाली पाणी घालून एका भांड्यात ती ठेवून वाफवून घेतलेली आहे 10 मिनटं. तोपर्यंत इकडे 1/2 वाटी शेंगदाणे तव्यावर भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले, त्यानंतर 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरंसुद्धा व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. छान असं सुकं खोबरं भाजलेलं आहे. आता तीळ घेणार आहे. तीळसुद्धा असे तरतडले आहेत, छान असे खमंग भाजले आहेत. 1/2 वाटी तीळ घेतले आहेत. अशा प्रकारे आपलं तीनही वस्तू भाजून झालेले आहेत. कार आराध्या विथ मॉम या आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघताय मी इथे कारलं असं वाफून घेतलेलं आहे, छान असं शिजलेलं आहे. ते थोडं थंड होऊ दे, तोपर्यंत आपण इथे 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी शेंगदाणे आणि 1/2 वाटी सफेद तीळ सगळं भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या 4 टाकणार आहोत, 1 चमचा जिरं, आलं, 1/2 चमचा हळद, ही एक लांब मिरची आहे ती पण आपण टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरं पावडर आणि 1/2 चमचा धने पावडर. हे आपण मिक्सरमध्ये भरड करून घ्यायची आहे. चला तर मग आपण याची भरड करून घेऊया. आपण अशा प्रकारे भरड करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय छान अशी भरड झालेली आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडं लिंबू पिळून घेणार, 1/2 लिंबाचा रस पिळून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया.
आणि अशा प्रकारे आपण भरून घेऊया. घट्ट असं भरायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व कांदी भरून घेते. तुम्ही पाहू शकताय मी अशा प्रकारे सर्व कांदी भरून घेतलेली आहेत. आणि इथे आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व कांदी पॅनमध्ये सोडायची आहेत. आता आपण झाकण ठेवूया. तुम्ही पाहू शकता इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. छान असा सुगंध येतो आहे. यांना आता परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता ह्या बाजूने भाजलेलं आहे. आता आपण अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यांना. मी दुसऱ्या बाजूने परतून घेते. तुम्ही पाहू शकता मी इथे दुसऱ्या बाजूने परतून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून यांना फ्राय करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय माझं दोन्ही बाजूने 5-5 मिनिटं भाजून झालेलं आहे, फ्राय करून झालेलं आहे. आणि कारलं व्यवस्थित छान असं फ्राय झालेलं आहे. आणि अजून मला वरून चटणी घालायची गरज वाटत नाही आहे, कारण मी बऱ्यापैकी भरलेलं आहे त्या कारल्याला. त्यामुळे व्यवस्थित असं कारलं माझं भाजून रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय छान असं भाजून झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया. तुम्ही पाहू शकताय इथे मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. खूपच छान टेस्टी खरपूस आणि खुसखुशीत असं कारलं तयार झालेलं आहे. मी 2 प्रकारे कारली बनवते. एक ही मसाला भरलेली कारली आणि दुसरी कारल्याची भाजी हिरवी मिरची आणि कांदा घालून. ती मी नंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन. आत्ता ही भरलेली कारली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून सांगा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.